नमस्कार, आमच्या स्वप्नील जाधव या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत। हॅलो फ्रेंड्स, आज मी तुमच्या समोर इयत्ता दुसरी विषय मराठीचा मांजरांची दहीहंडी हा पाठ सादर करणार आहे। एक होती आजीबाई, तिची एक नात होती। दोघांनाही मांजरांची खूप खूप आवड होती। आजीबाईकडे चार मांजरे होती। एकाचे नाव होते बोकोबा, दुसरा होता सोकोबा, तिसरा काळोबा आणि चौथा साळोबा। एकदा काय झाले, आजीबाई गेली बाजारात, मांजरे होती घरात। आजीबाईने लोणी उंचावर ठेवले होते, ते मांजरांनी पाहिले होते, त्यांना लोणी मिळवायचे होते। उडी मारली तर आवाज होईल आणि सगळा बेत फुकट जाईल। मग बोकोबाने बोलावले सोकोबाला, सोकोबाने हाक मारली काळोबाला आणि साळोबाला। आता बोकोबा, सोकोबा, काळोबा व साळोबा हे सारे जमले, पण लोणी मिळवायचे कसे? सगळे विचार करू लागले। छोटा साळोबा फार हुशार, तो सांगू लागला, बोकोबा आपण एकावर एक असे उभे राहू। झाले, बेट ठरला आणि बोकोबावर सोकोबा, सोकोबावर काळोबा, काळोबावर साळोबा अशी दहीहंडी तयार झाली। पलीकडे माधुरी झोपली होती, तिला अचानक जाग आली। तो काय गंमत, समोर मांजरांची दहीहंडी। तिला खूप मजा वाटली, तिने इकडे तिकडे पाहिले। तोच आजी दारात दिसली, माधुरी आनंदाने ओरडली, आजी आजी लवकर ये, मांजरांची दहीहंडी पाहून घे। मांजर एकदम घाबरली आणि लोणी टाकून पळाली। धन्यवाद, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राइब करा।